नमस्कार, श्री शनिकम यूट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला ह्या आमच्या छोट्याशा गावातील पहिला बंगला दाखवणार आहे। तो म्हणजे हा आमचा पुढचा बंगला, तो जुना बंगला आहे। ह्या गावातील सगळ्यात पहिली जी सिमेंटची बिल्डिंग आहे ती ई उभा केलेली आहे, ती आमच्या अजय सासऱ्यांच्या काळातील बिल्डिंग आहे। चला तर म्हटलं तुमच्या बरोबर ही बिल्डिंग, ही जी वास्तू आहे आमची पुढची, ती कशी, त्याची रचना आहे, त्याची मांडणी कशी आहे, व तुम्हाला ही समजेल की पहिले जे बंगले असायचे त्याची रचना कशी होती, त्याचं बांधकाम कसं होतं। चला म्हटलं हे तुमच्या बरोबर शेअर करूया। या तर तुमचं स्वागत आहे ह्या आमच्या जुन्या घरामध्येच, म्हणजे ह्या गावच्या पहिल्या बंगल्यामध्ये। तर दाखवण्याचं कारण एकच की पहिली घरांची रचना कशी असायची व त्याची मांडणी कशी असायची हे दाखवण्यासाठी आज आम्ही म्हटलं तुमच्या बरोबर ब्लॉग शेअर करावा। तर तुम्ही बघू शकता पहिल्या घरामध्ये अशी ही दगडी फरशी असायची, काळी फरशी। उन्हाळ्यामध्ये सुद्धा ही एकदम छान थंड आणि इथं अजिबात गरमी जाणवत नाही, इतकं छान वाटतं इथं आल्यानंतर। नंतर ह्या ज्या आपल्याला वर, म्हणजे आता आपण कसं बघतो की अरशीशी बंगल्यांना आताच्या काळात असे पिलर असतात की म्हणजे स्लॅब टाकलेला असतो, तर ह्याच्यावर स्लॅब पण आहे आणि हे असे लाकडी तुळे आहेत, म्हणजे सपोर्टला ह्या तुळ्या लावलेल्या आहेत, त्याला बडोदे सुद्धा म्हणतात। सागवानांची लाकडं आहेत, त्या सागवानांच्या तुळ्या अशा तयार केलेल्या आहेत व हा सिमेंटचा जसा बडोदा आहे। तर आमच्याच ओळखीचे व आमचे फॅमिली मेंबर असल्यासारखेच डॉक्टर आहेत, त्यांनी इथे हा दवाखाना चालू केलेला आहे। तर तेही येत असतात इथे म्हणजे लोकांची सेवा करण्यासाठी। आमच्या संपूर्ण गावातील हा एकच दवाखाना आहे। तर इथे तर ही आहे घरांची खिडकी, तर ह्या घराला एकूण 4 ते 5 खिडक्या आहेत। तर ही अशी उघडली की आपलं इथून पुढचं घर दिसत आहे। नंतर अशी मोठी खिडकी आहे, वारा पण भरपूर येतो। नंतर हे दिसत आहे इथं फ्यूज आहेत, इथे जुना खटका आहे वर खाली, म्हणजे हा जुना खटका पण आहे, जुन्यातली बटन। नंतर डॉक्टरांनी इथे असं पार्टिशन करून घेतलं आहे व इथं त्यांनी हा पूर्ण असा रिकामा सोपा होता, इथं नंतर पार्टिशन करून घेतलं आहे व हे दार उघडलं, म्हणजे ह्या घराला वरती जाण्यासाठी दोन मार्ग आहेत। एक म्हणजे इथल्या सोप्यातून, म्हणजे ह्या खालच्या मजल्यातून वर जाण्यासाठी व बाहेरून फुलूक काढून वर जाण्यासाठी, असे हे दोन मार्ग आहेत। नंतर आत गेल्यानंतर इथं मी छोटासा बिझनेस चालू केलेला आहे, हे मी दुकान चालवते लेडीज कटलरीचं। एक वर्ष झालं मी हे दुकान चालू केलेलं आहे, तर ह्याच्यात मी कटलरीवर स्टेशनरी व कपडे वगैरे सर्वच ठेवत आहे। तर इथून इकडे गेल्यानंतर याच्या ह्या कपाटाच्या पाठीमागे देखील जागा आहे, याचा मी पूर्ण व्हिडिओ तुम्हाला नक्कीच देईन। तर ही जी खाट दिसत आहे याच्या पाठीमागे एक दरवाजा आहे बाहेर जाण्यासाठी, आणि ही अशी पहिल्यातील कपाटे आहेत। या कपाट्यांमध्ये असं आपण छोटं मोठं साहित्य पण ठेवू शकतो। चला तर आपला तळमजला तर बघून झालेला आहे, म्हणजेच पहिला मजला, आता आपण वरचा मजला बघून घेऊया। चला तर या आता आपण बघूया आपल्या, म्हणजे आता आपण खालचा मजला बघितला, त्याच घरातील ह्या ज्या पायऱ्या आहेत, वर गेल्यानंतर अजून एक मजला आहे। मगाशी जे मी तुम्हाला दार दाखवलं की इकडून आत येण्यासाठी जे दार आहे ते हे आहे व दुसरं दार हे, म्हणजे तिकडून सुद्धा आत यायला येत होतं आणि इकडून सुद्धा आत यायला येत होतं। चला तर वर जाऊया। तर आता आपण वर आलेलो आहोत, तर इथं अजून एक खिडकी आहे, इथूनही छान असा वारा येतो। आता थोडीशी ही मोडकळी झाली आहे, इथून सर्वात मागचा व्ह्यू दिसत आहे आणि इथं असे खोली, म्हणजे हे जिन्याच्या खालच्या साईडला स्टोरेज म्हणून पहिल्या माणसांनी सुद्धा केलेलं आहे। तर आता आपण वर आलो आहोत आणि ही आहे वरची खोली, म्हणजेच वरचा मजला। नंतर आपण वर आल्यानंतर पहिल्या, म्हणजे इथं लिहिलेलं दिसतंय की कलर काम केल्यानंतर पहिली लिहायची जय जवान आणि जय किसान। तर आमच्यात सर्वजण शेती करतात त्यामुळेच इथं हे लिहिलेलं आहे जय जवान आणि जय किसान। आम्ही इथं ठेवलं आहे अडगळीचं साहित्य। तर हा पहिला सागवानी बेड करून घेतलेला आहे,
आता तो वापरत नाही. नंतर इथं अजून एक कपाट आहे, इथं पण एक कपाट आहे, इथं पण आपण बघू शकतो. ह्या लाकडी तुळ्या आहेत, ह्या पण सागवानी आहेत, आणि इथं असं सिमेंटचं पिलर उभा केलेला आहे. इथं पण एक आहे, नंतर इथं पण एक आहे, नंतर इथे एक खिडकी आहे. ही आता पॅक आहे, कारण इथली थोडीशी काच तुटलेली आहे, अशा काच आहेत त्या खिडकीला, म्हणून मग आम्ही जास्त धूळ वगैरे येते म्हणून अशी पटार पोती लावून ठेवली आहेत. इथं पण इथली खिडकी तुटली आहे त्यामुळं, पण या खिडक्या उघडल्या जातात. नंतर अजून इथे एक खिडकी आहे, इथं केबलवाले आहेत, त्यांनी वायर लावलेले आहेत त्यामुळे ही खिडकी. तर इथून आपलं पुढचं घर दिसत आहे, समोरासमोर ही दोन्ही घरं आहेत. ही पहिली अशी कडी, इथून असा विवाह आहे पुढचा. इथं आहे ती गॅलरी आहे छोटीशी, तर तुम्ही बघू शकता इथं ते म्हणजे गॅलरी मध्ये आल्यानंतर आपलं पुढचं घर दिसत आहे. इथून आपली ही दोन नारळांची झाड दिसत आहेत, व आपली इथं वाहनं लावलेली आहेत. नंतर इथूनच आपलं ग्रामदैवत ज्योतिबा मंदिर पण दिसत आहे. तर हे थोडस असं म्हणजे डागदुजी लावलेलं आहे घर. ह्या पहिल्या सळ्या वगैरे तुम्ही बघू शकता कशा लावलेल्या आहेत, ते थोडासा स्लॅप निकललेला आहे. हे जे घर आहे इथं बैठक व्यवस्था असायची पाहुणे आलेत वगैरे, तर इथे उठबस करण्यासाठी हे घर बांधलेलं होतं, म्हणजे हा पहिला बंगला. आणि जे जेवण वगैरे जे सगळी सोय होती ती आपल्या पुढच्या घरात असायची. ते घर पहिलं मातीचं होतं, आता आपण तिथं नवीन दुसरा बंगला तयार केलेला आहे. चला तर ह्या आतल्या खोलीतून इकडे आल्यानंतर अजून एक रूम आहे, अजून एक रूम आहे ती आपण बघूया. तर या रूम मध्ये मधून पण अजून एक खिडकी आहे, इथं ही अशी खिडकी आहे, म्हणजे जिथं तिथं हवा येण्यासाठी हवा खेळण्यासाठी खिडक्यांचा भरपूर वापर केलेला आहे. व ह्या खोलीमध्ये पहिल्या शेंगा साठवून ठेवायची भुईमुगाच्या, इथून अशी सुरुवात असायची. तर इथं आम्ही थोडंफार असं जळण वगैरे ठेवलेलं आहे, आपल्याला लागतच त्यामुळे. चला तर आता आपण वरच्या तिसऱ्या मजल्यावर जाऊया. इथून असं ह्या मगाशी ज्या आपण वर चढत पायऱ्या आलेलो आहोत त्या दिसत आहेत. हे पहिल्यातलं फिटिंग, चला तरी आता आपण वरच्या मजल्यावर जाऊया. तर इथं अशा छोट्याशा पायऱ्या आहेत, त्यावर चढून आपण आता टेरेसवर जाणार आहोत. तर हे थोडस मोडकळीस आल्यासारखं झालेलं आहे, हे आम्ही लवकरच रिपेअर करून घेऊ. तर याच्या दोन तुळ्या देखील तुटल्या आहेत आणि इथली पण एक तुळी तुटली आहे. तर ही अशी घराची अवस्था होण्यापाठीमागं कारण म्हणजे ह्या घराला आता जवळजवळ 80 ते 90 वर्ष झाले असतील, कारण मी पण ऐकते तर हे भरपूर वर्षापूर्वीचं घर आहे. आणि सांगतात की 1 रुपयाला 2 सिमेंटची पोती यायची, त्या काळातील हे बांधकाम आहे. आपल्यावरती आलो आहो आणि इथं आल्यानंतर सुद्धा एक रूम होती, हे जे दोन पिलर दिसत आहेत. आणि हा असा स्लॅप आहे, आणि इथून असा सर्व नजारा दिसतो आपल्याला वरती आल्यानंतर. नाही वेळ आमचं कॅप्चर. जी आपण आता खालची गॅलरी बघितली त्याच्यावरचा हा स्लॅप आहे, आणि इथूनच आपण जे राहतो ते घर दिसत आहे. आणि हे जे वटवृक्ष दिसत आहे हे खूप खूप म्हणजे खूप वर्षापूर्वीचं आहे. आणि मी तुम्हाला ह्या घराची छोटीशी जी माहिती सांगितली, जी मला माहीत होती ह्यांना विचारून, ती तुम्हाला कशी वाटली ती मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.